माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. आमच्या बालूभाऊनं गावाचा विषय काढला. त्यांचं गाव कसं आहे? सगळ्यांचे गाव जवळपास सारखेच असतात. होटीसारखे अपवाद, कारण इथं पाणी आहे, हाताला काम आहे, आणि जिथं काम असतं तिथं कुटाने कमी असतात. मीही पाण्याच्याच गावचा आहे, त्याच्यामुळं नाही तर काही काही गावची ओळख अशी असते. बघा, एक डॉक्टर खेड्यातला आणि त्याचा दवाखाना तालुक्याला, गावाची ओळख कशी असते काही. मग त्याला डॉक्टरला शेती करायची सवय, रोज 5 वाजता गावाकडं 4-5 किलोमीटरवर गाव तालुक्यावर शेताकडे चक्कर मारून यायचा. एके दिवशी चक्कर मारून 7 वाजता परत जात असताना एक माणूस बनेन आणि चड्डीवर रस्त्यात डॉक्टरच्या गाडीला हात, थांबा डॉक्टर, थांबा साहेब, थांबा. गाडी थांबली, काय झालंय भाऊ? साहेब, चोरानं मला लुटलं, मला अंगठी घेतली, लॉकेट काढलं, हे का शर्ट पॅन्ट काढून सगळं मला लुटून चोर निघून गेले. आणि इकडे पळाले चोर म्हणजे तुमच्याच गावचे असतील चोर साहेब. म्हणलं डॉक्टर, म्हणले नाही, माझ्या गावची चोर नाही, तू कसं काय माझ्या गावाला बदनाम करायला? असं ती ऐकायला तयार नव्हता. नाही साहेब, इकडे पळाले तुमच्या गावाकडं म्हणजे तुमच्याच गावचे असतील, पत्ता लावा काही करू. डॉक्टर म्हणाले, अरे माझ्या गावची चोर राहूच शकत नाहीत. त्याने म्हणाले, तुम्ही एवढं खात्रीनं कसं काय सांगायला डॉक्टर साहेब? तर डॉक्टर म्हणाले की जर माझ्या गावचे असते तर तुझी बनेन आणि चड्डी सुद्धा ठेवली नसते. असेही काही गावाच्या ओळखी आहेत, सुदैवानं आपल्या गावची ओळख तशी नाही.